शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याला कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के प्रकुलगुरू डॉ प्रमोद पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केलं या मंगल दिनाच्या पार्श्वभूमीवर पुतळ्याला अत्यंत आकर्षक अशी विद्युत रोषणाई आणि फुलांच्या माळांची आरास करण्यात आली होती संगीत आणि नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीत सादर केलं यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून विद्यापीठ परिसरातून शिवज्योत प्रभात फेरी काढण्यात आली प्रशासकीय इमारतीसमोर शिवाजी पेठेतील मर्दानी राजा सुहासराजे ठोंबरे आखाडा आणि श्री खंडोबा वेताळ तालीम मर्दानी खेळ पथक यांनी शाहीर मिलिंदा सावंत कृष्णाथ ठोंबरे वस्ताद आनंदराव ठोंबरे किरण जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मर्दानी खेळाचं सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली ज्येष्ठ शिवशाहीर डॉक्टर राजीव राऊत यांनी शिवकीर्ती हा अत्यंत श्रवणीय पोवाडा शिवराज्याभिषेक दिनाची स्वरचित भूपाळी आणि शिवपसायदान सादरीकरण करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर सिंह जाधव वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर श्रीकृष्ण महाजन संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉक्टर विनोद ठाकूर देसाई मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर महादेव देशमुख विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर प्रकाश गायकवाड क्रीडा विभागाचे संचालक डॉक्टर शरद बनसोडे आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉक्टर रामचंद्र पवार यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख शिक्षक प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते